नमस्कार, लक्ष वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। एसटी संप 15व्या दिवसापर्यंत चालू राहिलाय। याच दरम्यान संप लवकरात लवकर मिटावा याच्यासाठी राज्य सरकारनं आर्थिक लाभाचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि नेमका हाच मुद्दा आता कळीचा ठरणार आहे। कर्मचाऱ्यांमधला एक वर्ग हा आर्थिक लाभ घेऊन लवकरात लवकर कामावर परतण्याच्या बाबतीत थोडासा कल दाखवू लागलेला असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र आत्ता नाही तर कधीच नाही या भूमिकेच्या अंतर्गत विलिनीकरणाची आठवण सुद्धा कर्मचाऱ्यांना करून दिली जाते। प्राप्त स्थितीमध्ये आर्थिक लाभ द्यायचे आणि आत्ताच्या घडीला हा संप मिटवायचा असे प्रयत्न मवियाच्या कडून होत आहे। मवियाला स्पष्टपणे हे माहिती आहे की विलिनीकरण हा व्यवहार्य निर्णय नाही, मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या निर्णयावर ठाम आहेत। कर्मचाऱ्यांच्या लेखी जे महामंडळ त्यांना नियमित पगार देऊ शकत नाही ते महामंडळ आश्वासित केले गेलेले आर्थिक लाभ तरी उद्या कशावरून देईल, आणि इतकंच नाही जर विलिनीकरण झालं नाही तर आर्थिक लाभाचं आश्वासन म्हणजे गाजराची पुंगी ठरेल अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटते। पण एका बाजूला हे सगळं असतानाच काम नाही तर पगार नाही या महामंडळाच्या भूमिकेमुळे 15 दिवसांपासून संपावर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आता येत्या दिवसांमध्ये पगाराची, पर्यायानं नंतर पुढे जाऊन तर नोकरीची चिंता सतावायला लागली आहे। महाराष्ट्रातलं राज्य परिवहन महामंडळ हे क्षमतेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सध्या खांद्यावर घेऊन जात आहे। त्यांच्या या आत्ताच्या संख्याबळाचा विचार सुद्धा करावा लागणार आहे आणि या संख्याबळाचा विचार डोळ्यासमोर ठेवून प्राप्त परिस्थितीमध्ये विलिनीकरणापेक्षा आर्थिक लाभ देणं योग्य आहे का याचा खल मवियामध्ये सुरू झालाय। मवियासाठी निर्णय सोपा नाही, कारण या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या बरोबरच आर्थिक लाभाचा निर्णय सुद्धा राज्याच्या तिजोरीवरचा भार वाढवणारा आहे। पण जे कर्मचारी 4000 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळवून देतात त्यांच्यासाठी काही हजार कोटीचा निर्णय घेणं हे राजकीय दृष्ट्या योग्य आहे का यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। आता जर समजा मवियाच्या निर्णयाच्या अनुषंगानं आर्थिक लाभाच्या आधारे हे आंदोलन मागे घेतलं तर विजय कोणाचा, विलिनीकरणाची मागणी अपूर्ण राहिली तर पराभव कोणाचा, अशा विविध मुद्द्यांवरून हे आंदोलन क्षणाक्षणाला अत्यंत दोलायमान स्थितीत आहे। आत्ता याच वळणावर आंदोलनाची आणि पर्यायानं एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची सुद्धा निश्चिती होणार आहे। लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगानं चर्चा, आर्थिक लाभ की विलिनीकरण। विलिनीकरण की आर्थिक लाभ या अनुषंगाने आपण चर्चा करण्याच्या साठी राजकीय प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेतच, पण तत्पूर्वी आपण थेट आझाद मैदानात जातोय। याच आझाद मैदानामध्ये गेले 2 आठवडे थोडेसे जास्त दिवस विविध कर्मचारी आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। जशा पद्धतीनं आझाद मैदानात आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या इतर अनेक ठिकाणी सुद्धा एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहत संपात सहभागी झालेत। त्यांचे प्रातिनिधिक स्वरूप हे आपल्याला मुंबईतल्या आझाद मैदानात पाहायला मिळू शकतं। आमचे प्रतिनिधी मनोज देहाळकर आता या घडीला आझाद मैदानात आहेत। आपण पटकन आणि थेट त्यांनाच या संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने बोलतं करतोय। त्यांच्या सोबत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मनोज देहाळकर आपण विचारायचं आहे की विलिनीकरण की आर्थिक लाभ यापैकी त्यांचा प्रस्ताव कुठला, कर्मचाऱ्यांना कोणता निर्णय सध्याच्या काळात योग्य, व्यवहार्य आणि पसंत आहे। आज प्रसाद सर, आता आपण आझाद मैदान येथे आहोत आणि आपल्याबरोबर काही एसटी कर्मचारी, आपण त्यांच्याशीच विचारूया, तुम्हाला आर्थिक लाभ पाहिजे की विलिनीकरण पाहिजे? तुम्हाला आर्थिक लाभ पाहिजे की विलिनीकरण पाहिजे या संदर्भात तुम्ही काय? नाही, मुळात सर असं आहे की आर्थिक लाभ हा आम्हाला विलिनीकरणाच्या माध्यमातून हवा आहे,
कारण सरकार जो काही वेळकाढूपणा करते आणि वेगवेगळी पुढ्या सोडण्याचं काम जे सरकारी माध्यमातून होतं आहे तर त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो सगळ्या कर्मचाऱ्यांच्या तर्फे. आणि राहिला मुद्दा तो की विलिनीकरण आणि पगारवाढ, विलिनीकरण केल्यानंतर पगारवाढ ही ॲटोमॅटिक मिळणारच आहे आम्हाला, पण हे सगळं करत असताना सरकारकडून ज्या काही चर्चा घडवल्या जातात आमच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवलं जातं आहे, तर त्या चर्चेच्या ठिकाणी सरकारनं पगारवाढीचा मसुदा न ठेवता चर्चेसाठी विलिनीकरणाचा मसुदा ठेवावा आणि मग त्याच्यावरती चर्चेच्या भले 50 फेऱ्या होऊ देत पण त्या विलिनीकरणाच्या मसुद्यावर चर्चा काढाव्यात अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. आपण काय आमचं पण मतच आहे की विलिनीकरणच झालं पाहिजे, दुसरा आमचा कोणताही मुद्दा नाही. आम्ही पगारवाढ मागिलेलीच नाही, आमचं मत आहे फक्त विलिनीकरण झालं पाहिजे. तुम्ही काय? विलिनीकरणाच्या धर्तीवरच सगळं काही चालणार आहे. विलिनीकरणाचं महत्त्वाचं आहे. विलिनीकरण झालं तर पुढचा जो पगार नियमित मिळणार आहे विलिनीकरण झाल्याशिवाय मिळणार नाही. आता जरी आणि भरघोस पगारावर जरी दिली तर पुन्हा आणि 2 महिन्यानं पैसे एसटीकडे पैसे नाहीत, पगार नाही, असे हे बहाणे करतील. विलिनीकरण झालं तर नियमित पगार मिळेल आणि कर्मचाऱ्याची आत्महत्या थांबतील. तुम्हाला सर काय पाहिजे, विलिनीकरण पाहिजे की आर्थिक लाभ? सर आमची पहिली मागणी आणि शेवटची मागणी एकच आहे, विलिनीकरण, विलिनीकरण, विलिनीकरण. आमचं लढ्याचं नावच आहे. आमची जी मागणी विलिनीकरण, आम्हाला पगारवाढ, अंतरिम वेतनवाढ ह्या त्या गोष्टी काही नकोय. आमची एकच मागणी विलिनीकरण, मर्जर ऑफ गव्हर्नमेंट, फक्त आणि फक्त विलिनीकरण, बाकी काहीच कशाचीच आम्हाला नाही करत. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, न्याय देवतेवर विश्वास आहे आमचा. विलिनीकरणच आमचं न्याय देवता आम्हाला न्याय देईल. गेल्या 20 वर्षापासून हा कर्मचारी दबलेला होता, आज कुठे एकजूट झालाय? आमच्या इथे कुठे कुणी राजकीय पक्ष नाहीत, काय नाही काय नाही. आम्ही कर्मचारी स्वतःहून एकत्र आलेलो. आम्हाला विलिनीकरण जोपर्यंत होत नाही आम्ही मागे हटणार नाही, भले आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. विलिनीकरण शिवाय आम्ही एक कण पण मागे येणार नाहीत. फक्त मागणी पहिली शेवटची विलिनीकरण. बिलकुल मनोज दयाकर, आपण तिथून थेट अर्थात आझाद मैदानातून या प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाठवल्यात, धन्यवाद त्यासाठी आपले. आपण या निमित्तानं आता चर्चेला पुढे नेतो आहोत. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. राजकीय प्रतिनिधी म्हणून या चर्चेमध्ये आपल्या सोबत आरती पुगावकर, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आहेत. अंबादास दानवे शिवसेनेचे नेते आहेत, आमदार आहेत, आपण त्यांचंही चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. आपल्यासोबत प्रकाश गजबी आहेत, माजी आमदार, विधान परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून ते या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. पहिला आणि थेट मुद्दा आत्ताच्या घडीला अंबादास दानवे आपल्यासाठी आहे. कर्मचाऱ्यांना अनिल परब या परिवहन मंत्र्यांनी आत्ताच्या घडीला आर्थिक लाभ घ्यावेत आणि तूर्त संप मागे घ्यावा असा दिलेला प्रस्ताव पटताना दिसत नाहीये. अंबादासजी, मला असं वाटतं याच्याशिवाय नवीन काही पर्याय असू शकत नाही, कारण सरकारने सगळ्या गोष्टी ज्या ज्या शक्य आहे कामगारांसाठी त्या केलेल्या आहे. महागाई भत्ता जो होता तो दिवाळीच्या आधी 28% जो होता तो दिलेला आहे. घरभाडे भत्ता सुद्धा नियमाप्रमाणे दिलेला आहे. वार्षिक वेतनवाढीचा फरक सुद्धा देऊ केलेला आहे. त्यामुळे अनिल परबजी जे म्हणतात की कर्मचाऱ्यांनी, कारण जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे तो न्याय प्रविष्ट आहे, त्याच्यासाठी 3-सदस्यीय समिती आहे आणि मला वाटतं न्यायालयाच्या पुढे सरकारही असू शकत नाही आणि संघटनाही असू शकत नाही. म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो योग्य मुद्दा आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे की जो आर्थिक लाभ आहे तो आता घ्यावा आणि विलिनीकरणाच्या बाबतीत जी 3-सदस्यीय हायकोर्ट आहे आणि यातला अधिग्रहण या गोष्टी पुढे जाऊ शकतात. तूर्तास प्रवाशांची तारांबळ होती, शाळा सुरू झालेल्या आहे, विद्यार्थ्यांची तारांबळ होती आणि मला असं वाटतं यामध्ये फार न ताणता या संदर्भात लवकरात लवकर कामगारांनी संप मागे घेतला पाहिजे अशी भूमिका ही चुकीची नाही असं मला वाटतं. अंबादासजी, आपण असं सांगू पाहत आहात की कर्मचाऱ्यांनी आता फार ताणू नये, याचं एक तांत्रिक कारण आणि आपल्याकडून दिला गेलेला तर्क असा आहे की आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे, एसटी नसल्यानं लोकांना अडचण होतीये. याच स्थितीला आपण सरळ सरळ जर समजायचं असेल तर विलिनीकरणाची मागणी सोडून द्या, जे मिळतंय ते घ्या असं म्हणण्याचा आपला उद्देश आहे का अंबादासजी? मी कोणती मागणी मागे घ्या किंवा पुढे रेटा असं म्हणत नाही, कारण विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टात गेलेला आहे. कोर्टाने याच्या संदर्भात डिसेंबर महिन्याची तारीख दिलेली आहे, त्यामुळे जो विषय न्याय प्रविष्ट आहे त्याच्याविषयी मी काही बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. मला असं वाटतं न्यायालय ज्या पद्धतीनं किंवा 3-सदस्यीय समिती जी नेमलेली ज्या पद्धतीने याच्यात पुढे जाईल त्याच्या आधी जो निर्णय होईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल, सरकारला मान्य करावा लागेल
आणि संघटनाने मान्य करावं लागेल. आपण हे सांगता आहात की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे विलिनीकरणाचं, त्यावर आता राजकीय चर्चा होऊ शकत नाही, आरती पुगावकर, पण कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या शिवाय इतर कुठल्याच मुद्द्यावर आता सक्रिय होताना दिसत नाहीयेत. ते म्हणतात आम्ही आर्थिक लाभ मागितलेच नाहीत, पगार वाढही हा विषय चर्चेचाच नाही, विलिनीकरण झालं की आपोआप पगार वाढ होईलच. आरतीजी आपल्याला प्रश्न विचारलाय, आपल्याला आपल्याला प्रश्न ऐकायला आला असेल तर आपण आपला माईक सुरू करून बोलणं सुरू करावं. थोडस मागे राहा, आपला चेहरा कापला जातोय त्याच्यामुळे नीट दिसत नाही. आवाज येतोय का प्रसादजी माझा? जी बिलकुल येतोय, बोला आपण आता. ओके प्रसादजी, असं आहे की बघा एसटी, मला असं वाटतंय की महाविकास आघाडीची प्रत्येक बाबतीमध्ये असलेली उदासीनता आणि जी आपण विल पॉवर म्हणतो की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, त्याचा फटका हा प्रत्येकालाच या राज्यातल्या, मग तो विद्यार्थी असेल किंवा आज आपण एसटी चालक वाहक बघतोय, या सगळ्यांनाच बसतोय. आज आपण पाहतो की एसटी ही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावाला जोडणारी ही एकमेव लाईन आहे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, आता अनेक म्हणजे माझे स्वतःचे काही अनुभव आहेत की गावाला जायचं होतं, गावी कोण वारलंय काय झालंय, तर एसटी नसल्यामुळे लोक पोहोचू शकत नाहीयेत. आणि आज जर हे एसटी कर्मचारी संप करताय आणि त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडतायत, त्यांच्या मागण्या सरकारपुढे मांडतायत, तर त्यावेळेला सरकारने त्यांच्या बाबतीमध्ये कसा विचार केला पाहिजे, त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत कसा विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळेला मला वाटतं की सरकारला या गोष्टीचं कारण मिळतं की काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, परंतु सरकारकडून कुठेही सुमध्य काढण्याचा प्रयत्न इथे दिसत नाही आहे. जसं कर्मचारी सांगतायत की आम्ही आर्थिक लाभाचं म्हटलेलंच नाहीये, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या बाजूने विचार करून काहीतरी त्यांच्या काय म्हणूया त्यांना की त्यांना सुसह्य होईल असं काहीतरी सरकारकडून येणं अपेक्षित असताना जे त्यांनी मागितलंच नाहीये, तो पर्याय सरकार त्यांच्या समोर ठेवू पाहते. आणि मागितलंच नाही, आरतीजी आपण असं म्हणालात की जे मागितलंच नाही ते देण्याचा हा प्रयत्न दिसतोय. प्रकाश गजभिये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने चर्चेमध्ये आहेत. प्रकाशजी, अर्थ विषयक सर्व बाबी राष्ट्रवादीच्या अंतर्गत येतात, आपल्यालाही हे लक्षात येत असेल की कुठलाही निर्णय मग भले तो आर्थिक लाभ देण्याचा असो, महामंडळाच्या अंतर्गत म्हणजे महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा असो, आर्थिक बोजा येणार आहे, तर केवळ आणि केवळ निर्णयाचा आर्थिक बोजा किती या उत्तराच्या मुळे निर्णय लांबत चाललाय का? कर्मचारीही आता कासावीस होत आहेत हे लक्षात आलंय आणि म्हणूनच श्रेय कुणी घ्यायचं याही निमित्तानं निर्णयाला उशीर होतोय का? प्रकाश गजभिये आपण माईक सुरू करा आणि मग बोला. जी प्रकाश गजभिये भारतीय जनता पार्टीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांनाही उत्तर देतील. प्रकाश जी आपलं माईक सुरू झालं असेल तर आपलं म्हणणं मांडा लगेच. नाही, काही 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 तांत्रिक कारणांमुळे कदाचित अजून आपल्याकडून अनम्यूट झालेलं नाहीये. अंबादास दानवे यांच्याकडे उत्तर असेल तर आपण त्यांच्याकडून घेऊ. दरम्यानच्या काळात प्रकाश गजभियेही बोलतील. अंबादासजी, विषय आर्थिक सुद्धा बऱ्यापैकी आहे, घेतलेल्या निर्णयाचे आर्थिक काय परिणाम असतील याचाही सारासार विचार करून आपण प्रस्ताव ठेवताय का? असं जरी खरं असेल तरी पण जे कर्मचारी मागत नाहीयेत ते त्यांना का दिलं जात आहे? भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे. आर्थिकांनी काही मुद्दे उपस्थित केले, राजकीय उदासीनता विषयी ते बोललेले आहे, न मागितलेले देण्याचा प्रयत्न असंही ते बोललेले आहे. आणि मला असं वाटतं की मी याच्यात राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु शेवटी राजकीय उदासीनता शब्द त्यांनी वापरल्यामुळे मला बोलावं लागेल. मागच्या 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्वाखालचं सरकार होतं, त्यावेळेस कधी हा विषय आला नाही. दुसरी गोष्ट, मागच्या 2 वर्षातली जर आर्थिक परिस्थिती पूर्ण राज्य देश आणि जगाची जर बघितली तर कोविडमुळं फार काही समाधानकारक नाहीये. आणि अशा परिस्थितीत एसटी महामंडळ एक महामंडळ आहे, निमशासकीय महामंडळ आहे. महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे महामंडळ स्थापन केले गेलेले आहेत, त्यांचा स्वतंत्र कारभार आहे, जसा सिडको आहे, म्हाडा आहे, एसटी आहे, असे स्वतंत्र आवाज येतोय का आमचा? मला असं वाटतं आवाज येतोय का एकीकडं? जी प्रकाश जी आपला आवाज येतोय. अंबादास दानवेंचं उत्तर सुरू आहे, त्यांचं उत्तर संपेल मग मी आपल्यापर्यंत पोहोचतो. अंबादासजी, आपण मांडत असताना एका गोष्टीचा उल्लेख केलात महामंडळांचा, पण त्याच निमित्तानं आपल्याला आठवण करून देतो. याच सरकारनं, आपल्या सरकारनं, ज्याला आता 2 वर्ष पूर्ण होऊ घातलेली आहेत, त्या मविया सरकारनं जवळपास 2-1 डझन महामंडळांना राज्य सरकारमध्ये विलीन करून टाकलं.
त्यावेळेला एसटीची आठवण का नाही आली आणि आता जे सगळे तर्क आपण देत आहात ते सगळे तर्क तेव्हा कसे लागू नव्हते? राजकीय उदासीनतेचा जर मुद्दा केला तर एअर इंडिया सारखी संस्था आज टाटाला केंद्र सरकारने दिलेली आहे. का दिली? याच कारण काय? कारण ती तोट्यात होती. आता कित्येक सरकारी कंपन्या या खाजगी कंपन्याला देण्याचा केंद्र सरकारने 4 दिवसापूर्वी माझ्याकडे त्याची यादी आहे. केंद्र सरकार अशा खाजगी संस्थांना अशा पद्धतीनं कंपन्या देत आहेत आणि म्हणून आज एसटी प्रचंड तोट्यात असताना अशा पद्धतीनं मला असं वाटतं की आधी संप मिटला पाहिजे, जनतेला सुविधा दिल्या पाहिजे. मी कोणत्या कामगारांच्या विरोधात बाजूने बोलत नाही, मी जनतेच्या बाजूने बोलतोय की जनतेला आज एसटीची आवश्यकता आहे. एसटी सुरू ठेवून मला असं वाटतं की आपण या आपल्या मागण्यावर चर्चा करू शकतो. आणि ठीक आहे दानवेजी, आपण आपण आपली भूमिका मांडत असतानाच प्रकाश गजभिये जोडले गेलेले होते. आता त्यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न माझा असा असेल, प्रकाशजी मगाशी जो आर्थिक प्रश्न आपल्यासाठी उपस्थित केला गेलेला होता त्याचं बऱ्यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केला. आपण आता या मुद्द्यावर बोला की महामंडळांच्या विलीनीकरणाच्या निमित्तानं आपल्याला नक्की भीती कसली वाटतीये? त्यांना द्यायचे पगार, त्याच्यातून त्यांना द्यायचे असलेले भत्ते, याची तजवीज होणार आहे की नाही, ही खरी चिंता आहे की इच्छा शक्ती नाही? तुम्हाला प्रसाद भाऊ खरं सांगतो की 5 वर्षाचं सरकार मागे देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं आणि त्या काळात सुद्धा मागणी विलीनीकरणाची होती. परंतु भारतीय जनता पार्टी ते विलीनीकरण करू शकलं नाही आणि त्यांना माहित होतं की हे एसटी महामंडळ आहे, हे एसटी महामंडळ निश्चितच त्या ठिकाणी तोट्यामध्ये आहे. आणि मग हे तोट्यामध्ये जरी असलं तरी ते महामंडळ चालवणं आवश्यक आहे. आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या म्हणाल्या की ती गरिबांशी जुळलेली नाती आहे एसटीची किंवा काही, तर निश्चितच ती रक्तवाहिनी आहे. आणि एसटी महामंडळ किती जरी तोट्यात असलं तरी ते अनिल परवांचे आभार मानावे लागेल की त्यांनी ते एसटी महामंडळ खाजगीकरणाकडे नेलं नाही आणि एसटी महामंडळाचं महामंडळच ठेवलं. आणि दुसरं, आर्थिक परिस्थिती खराब असताना सुद्धा खर्च बाजूला हे केले, परंतु एसटी महामंडळ माफ करा मध्येच आपल्याला थांबवतो, ते याचसाठी थांबवतो की आपल्याला आत्ताच्या घडीला महामंडळाचं खाजगीकरण नाही झालेलं याचा समाधान वाटतंय, पण दुसऱ्या बाजूला याच महामंडळाचं खाजगीकरण झाल्याशिवाय राहणार नाही असं शिवसेनेचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील बोलतात, तशाच प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये येतात. मग आज ना उद्या खाजगीकरण होणार नाही याची काय शाश्वती? बिलकुल खाजगीकरण होणार नाही, मला माझा मुद्दा हे करू द्या. परंतु तुम्हाला सांगतो, कोरोनाचा काळ चालू असताना सुद्धा 1000 कोटी रुपये एसटी महामंडळाकरता पगाराकरता अजितदादांकडून अनिल परब साहेबांनी आणून एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्याचे पगार केले. आणि आता सुद्धा एसट्या पूर्ण राज्यामध्ये फिरल्या पाहिजे, कितीतरी नुकसान झालं तरी चालेल, राज्य संकटात आलेलं तरी चालेल, आणि म्हणजे काही झाले तरी चालेल, परंतु एसट्या सुरू ठेवल्या पाहिजे. हा महाविकास आघाडीचा प्रकाशजी एका गोष्टीचा विसर तुम्हाला कसा काय पडलाय मला आठवण करून द्यावी लागेल की कोरोना काळात 1000 कोटी दिल्याचा उल्लेख तुम्ही करता, पण त्या कोरोना काळामध्ये हद्दवाढीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा एसटीच्या कोरोना झाल्यानं जीव गेला. आणि इतकंच नाही, एका बाजूला त्यांना पैसे तर मिळालेच नाहीत, डेपोमध्ये उभे असलेल्या एसटीवर कोरोना विरोधी पेंट मारण्यासाठीचं टेंडर निघालं, असे वायफळ खर्च आपण का करतो? सर, तुम्हाला एसटी ही लालपरी आहे, आता तिचे जर तुम्ही एकीकडे म्हणाल असं की त्या एसटी बरोबर दिसत नाही, भंगारामध्ये काढलेल्या एसटी आहे, मग त्याचा पेंट करावाच लागेल आणि चांगली दिसणारी एसटी असल्याशिवाय लोक बसायला प्रकाशराव गडबड होतीये. कोरोना विरोधी पेंट डब्यांवर मारत बसायचा म्हणजे एसटीच्या डब्यांवर, हा अव्यवहार्य निर्णय आहे. असे अनेक अव्यवहार्य निर्णय झाले, 2 वर्षात आपल्याला परिस्थिती बदलता आली नसती का, हाही मुद्दा आहे. आरती भुगावकर आपलं पटकन उत्तर घेतो त्यावर, त्यानंतर अंबादास दानवेजी बोलणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. आताच्या आता आपण बघितलं की कशा प्रकारे या ठिकाणी दोघांची एकमेकांमध्ये, मला असं वाटतंय की इथे ज्या वेळेला आपण
नागरिकांची सुविधा बघतोय, महाराष्ट्रातल्या जनतेची सुविधा बघतोय, त्याच वेळेला एसटी कर्मचारी जो आपला जीव धोक्यात घालून, आताच उल्लेख केला, मी सगळ्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा करणार नाही, जो आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातल्या रहिवाशांना एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचवतोय, आज जर त्याच्या काही मागण्या असतील तर त्याच्या बाबतीत महाविकास आघाडीने सकारात्मक राहून त्यांच्यासाठी सुसह्य होईल असा निर्णय देणं अपेक्षित असताना आपण काय करतोय? यातला एक तर्क आणखीन आरती पुगावकर चर्चेत तो आता वारंवार यायला लागलेला आहे आणि तो वरून खालपर्यंत चर्चेत येतोय, म्हणजेच काय तर मवियाचे मंत्री सुद्धा हा विषय बोलतात, स्वाभाविकरित्या आमदार बोलतात, कार्यकर्ते बोलायला लागतात, तो विषय असा असतो की केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करतं, ते भारतीय जनता पार्टीला चालतं, एसटी महामंडळाचं खासगीकरण झालं तर भाजपच्या पोटात दुखतं, या आरोपाला आक्षेपाला भाजपाचं उत्तर काय? आरती पुगावकर. उत्तर नाही. आरतीजी उत्तर देऊ शकत नाही, ते त्यांच्या कक्षेतला नाही बघा. तांत्रिक दृष्ट्या कदाचित ऐकायला गेलेलं नसेल आरतीजी, ऐकायला आपल्यापर्यंत पोहोचला का? ऐकायला येणार नाही. अशा कंपन्या 250 कंपन्या त्या ठिकाणी सरकारी कंपन्या विकल्या, त्यांचं कोणाचं खासगीकरण केलं आणि जमिनी सुद्धा संपूर्ण देश विकायला लागले, ते तिकडे लक्ष नाही. आपण एक एक संधी आणखीन देऊ शकतो आरती पुगावकर यांना. आरती पुगावकर, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर मी उत्तराची अपेक्षा करतो. काही तांत्रिक कारण येऊ शकतात. अंबादास दानवेजी, बेनिफिट ऑफ डाऊट इंग्लिश मधला शब्द आहे, आपण त्यांना तो तांत्रिक दृष्ट्या देऊ शकतो. कदाचित हा प्रश्न पोहोचला नसेल कारण त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नाहीये. मी आमच्या निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया ती तांत्रिक जोडणी एकदा परत करून घ्यावी. अंबादास दानवेजी, पुढचा मुद्दा आपल्यासाठी आहे. या संपूर्ण स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला तुम्ही किती लवकर आर्थिक लाभ देऊ शकाल? कारण 7-7 महिने पगार मिळत नाहीत आणि आपल्याला समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेला शरद पवारांचा व्हिडिओ आठवत असेल की जो मेहनत करतो त्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे, जर तो एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नसेल तर ते चूक आहे. बरोबर आहे, जो मेहनत करतो, परिश्रम करतो, त्याला कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला मिळाला. आताच माझे मित्र बाळासाहेब साहेबांनी सांगितलं की कोविडच्या काळात सगळं बंद असताना परिवहन मंत्र्यांनी अर्थमंत्र्याकडून अर्थमंत्र्यांनी स्वतंत्रपणे एसटीला मदत करून सगळा पगार केला होता. जिथे स्वतंत्र महामंडळ आहे, स्वतः कमवलं पाहिजे, स्वतः फायद्यात गेलं पाहिजे. दानवेजी आपलाही आवाज जातोय. दानवेजी आपलाही आवाज जाता, म्हणजे ऐकायला येता येता गेला अचानक. तांत्रिक दृष्ट्या आपल्याही जोडणीमध्ये काही दोष दिसतात. आपण जाता जाता एक वाक्य बोललात की स्वबळावर एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं महामंडळ चालवून दाखवलं पाहिजे, नफ्यात आणलं पाहिजे. अहो, पण एसटी कर्मचारी लाख मोलानं स्वतः मेहनत करेल, त्याच्या वर बसलेली माणसं जर अव्यवहार्य निर्णय घेणार असतील, जसं की कोरोना पेंट एसटी गाड्यांवर मारायचा, त्या गाड्यांवर पेंट मारला गेला, ज्या गाड्या डेपोमध्ये उभ्या होत्या त्या गाड्यांवर पेंटच नाही मारला गेला, ज्या वापरल्या गेल्या, अशा प्रकारचे अनेक अव्यवहार्य निर्णय जर थोपले गेले महामंडळावर, महामंडळाला अपेक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तिपटीनं तिथे कर्मचारी भरून ठेवले, तर मग कितीही मेहनत केली तरी महामंडळ नफ्यात येणार कसं? कोरोना पेंट लावणं हे काय चुकीचं नाहीये. कोरोनाच्या काळात वेगळ्या पद्धतीनं जाहिराती व्हाव्यात, जनजागृती व्हावी म्हणून अशा पद्धतीनं पेंट केले गेले. मला असं वाटतं प्रत्येक खात्यामध्ये अशा पद्धतीनं जनजागृतीसाठी खर्च केला जातो, त्यात वावग काही नाही. नुसतं एसटीनेच केलं अशातला भाग नाही, सगळ्या डिपार्टमेंटना अशा पद्धतीनं केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात काही वावग असायचं काही कारण नाही. दुसरा गोष्ट मी काही मुद्दा टाकू इच्छितो. एसटीमध्ये एक संघटना आहे, कामगार संघटना आहे, आणि प्रसादजी माझा आवाज आज कोणती संघटना जी? आरतीजी आता आला आपला आवाज, आपला आवाज आला आणि अंबादास दानवेचं उत्तर सुरू आहे. 30 सेकंद आपण त्यांना देणार आहोत. मी आरतीजी येतो आपल्यापर्यंत. दानवेजी आपण आपलं उत्तर संपवा. एसटीमध्ये एकच कामगार पद्धतीनं तिथं नियम असताना असे बोलायला पुढे येत नसताना भारतीय जनता पार्टीचे नेते इथं राजकारण करतात आणि एकीकडे एसटी कामगारांना उचकावतात. आणि मी तर सांगेल, प्रवाशांना मी आव्हान करेल की अशा पद्धतीनं जर होत असेल मी कामगारांच्या मागण्याच्या विरोधात मी कुणीच बने, परंतु आज प्रवाशांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. मी आता रस्त्याने संभाजीनगर म्हणजे औरंगाबादून मुंबईला येत असताना रात्री नगरला चौकामध्ये भर चौकामध्ये 500 लोक उभे होते, त्यांना कोणती गाडी नव्हती, रात्री 12 वाजता. आणि हे कोण दोषी याला?
याला संपामध्ये राजकारण करणारे लोक दोषी असं माझं मत आहे आणि याला भारतीय जनता पार्टी दोषी आहे. ठीक आहे, आपल्याला लगेच या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं उत्तरही घ्यावं लागेल. भारतीय जनता पार्टीनं आताच्या घडीला जो प्रमुख मुद्दा उपस्थित झालाय संपात राजकारण करण्याचा, त्यावर आधी बोलावं. मगाशी जो प्रश्न आपल्याला विचारला होता कदाचित ऐकायला आला नाही, त्यावरचं उत्तर त्याच्यानंतर घेतो. 30 सेकंद आहेत आरती पुगावकर. मला असं वाटतंय प्रसादजी, आता खरंच मला तांत्रिक ह्याच्यामुळे तुमचा आधीचा प्रश्न नाही ऐकवला आणि दोन्ही आपले जे वक्ते आहेत या ठिकाणी गेस्ट आहेत त्यांचंही म्हणणं नीट पोहोचलं नाहीये. आत्ताचा मुद्दा असा आहे, अंबादास दानवेंचा आक्षेप आहे भारतीय जनता पार्टी संपामध्ये राजकारण करते. मला तेच त्याच्याच वर बोलायचंय. आतापर्यंत मला जे ऐकू आलंय त्याच्याप्रमाणे मी हे सांगू इच्छिते की इथे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आहेत जे महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक आहेत आणि ह्यांनी अगदी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे की जेव्हा आपल्या अंगावर काहीतरी येतं तेव्हा ते केंद्रावर ढकलून मोकळं व्हायचं अशा प्रकारची भूमिका घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संपात राजकारण आणू नका असं तुम्ही म्हणताय, पण त्याच वेळेला मी असं म्हणतेय की हे जे एसटी कर्मचारी आहेत ते कोण आहेत, त्यांचे कुटुंबीय कोण आहेत, प्रवासांचे हाल होत आहेत. त्याच वेळेला मी सुद्धा मी तुम्हाला अनुभव सांगितला, माझ्या प्रवासाचा अनुभव सांगितला. मग अशा वेळेला एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या घेऊन ते जर संप करत असतील तर त्यांच्या पाठीशी जर भाजप उभी राहत असेल तर तुम्ही म्हणताय की राजकारण केलं. राजकारणच आहे, प्रवाशांचे हाल होतात त्याला जबाबदार बोलू नये. त्याला राजकारणच करताय ना, ते त्याच्यामध्ये राज्यकर्ते म्हणून तुमची जबाबदारी काय आहे. आरती पुगावकर, आपण आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न केलात, आपला प्रतिवाद झाला, मात्र त्या प्रतिवादाच्या निमित्तानं एक मगाशी राहून गेलेला मुद्दा घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा प्रेक्षकांपर्यंत एक चुकीचा संवाद संकेत जाऊ शकतो. माफ करा, संवाद चुकीचा शब्द आला. प्रेक्षकांना मगाशी आपण तुमच्या माध्यमातून हे जाणून देण्याचा प्रयत्न करत होतो की एअर इंडियाचं खासगीकरण होऊ शकतं तर एसटीचं का खासगीकरण होऊ शकत नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका दुटप्पी आहे का, त्यावरचं आपलं उत्तर राहिलंय, तेही घेणं गरजेचं आहे. आरती जी. हा प्रसाद जी. जी, माझा प्रश्न आपल्याला ऐकायला आला का? हो हो, तुम्ही असं म्हणताय. हा, म्हणजे मला तुमचा प्रश्न ऐकू आलाय, संदर्भ जरा लागला नव्हता म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करते की तुम्ही असं म्हणताय की एअर इंडियाचं खासगीकरण होऊ शकतंय तर एसटीचा का नाही. बघा, मला असं वाटतंय की हे दोन वेगळे विषय आहेत आणि त्याच्याबद्दल एसटीचं खासगीकरण केलं, एसटीचं खासगीकरण सगळं भाजपने करायचं असेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा, आम्ही बसतो आणि आम्ही सगळं व्यवस्थित करतो. केंद्र सरकारने रेल्वेचं खासगीकरण केलेलं आहे, संपूर्ण रेल्वे विकलेली आहे आणि निश्चितच तुम्हाला. आणि प्रकाशजी, आपण फारच मोठे मोठे दावे करता आहात, एकदा उत्तर ऐकून घ्या. भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांना 30 सेकंदाचा वेळ आहे. आरतीजी, आपलं उत्तर संपवायचं आपल्याला पटकन 30 सेकंदामध्ये. आपण जाता जाता असं म्हणालात की जर समजा विद्यमान राज्य सरकारला निर्णय घेता येत नसतील तर त्यांनी सरकार सोडावं, भाजपाचं सरकार आल्यावर निर्णय होतील आणि ते दिसतील. पण मग 2017 जेव्हा विलीनीकरणाच्या संदर्भातला प्रक्रिया उद्देश सुरू झाला होता तो त्याच 2 वर्षात पूर्ण का नाही झाला? नाही प्रसादजी, खरंच आत्ता माझ्याकडे त्याची म्हणजे मी कॉन्क्रीट असं त्याच्यावर आत्ता बोलू शकणार नाही कारण माझ्या हातात पेपर नाहीये. मला असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा यापूर्वीही कुठल्या विषयांवर बोलली आहे तेव्हा माझ्या हातात ठोस काहीतरी असेल तेव्हाच मी बोललेली आहे. आत्ता आपण एसटी या विषयावर बोलत होतो त्यामुळे आत्ता माझ्याकडे त्याच्याबद्दल काही नाही, मी नाही बोलू. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला एक पुढचा प्रश्न पटकन आर्थिक विषयाच्या अनुषंगानं प्रकाश गजभिये यांना विचारायचा आहे. प्रकाशजी, वेळेची अत्यंत मर्यादा आहे, पटकन या गोष्टीचा खुलासा करा की ज्यांना 7-7 महिने तुम्ही पगार देऊ शकलेला नाही आहात त्यांना आत्ता आर्थिक लाभाचं गाजर का दाखवत आहात? बिलकुल, आम्ही गाजर दाखवणारे लोक नाही, आम्ही घंटी वाजवणारे लोक नाही, त्या ठिकाणी दिवे लावणारे लोक नाही, थाळीमध्ये जेवण देणारे लोक आहे. आणि म्हणून उद्धवजीचं पण स्वप्न तेच आहे की गरिबांच्या थाळीमध्ये जेवण देणे. आम्ही काही कोरोना त्या याच्याने जाणार आहे, घंटी वाजून त्याच्यामधले लोक नाही. आणि पूर्ण कोरोना आपल्याला आर्थिक बाजू जे एसटी तोट्यात यांनी आणली, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये एसटी तोट्यामध्ये आली, याच्या अगोदरी आंदोलन एसटी च्या कर्मचाऱ्यांनी केले, हे विलगीकरण करू शकले नाही.
आमच्या नागपूरचेच मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याकडे गेलो परंतु त्यांनी विलगीकरण केले नाही, एकही कर्मचारी. विलगीकरण नाही करायचंय, विलगीकरण करायचंय. तुम्ही विलगीकरण करायला निघालात तर फार गडबड होईल. मी याचसाठी थांबवतो कारण काही चुकीचे शब्द आपल्याकडून गेले तर कर्मचारी उद्या तुमच्या विरोधात मोर्चा काढतील. अंबादास दानवे, जाता जाता पटकन मुद्दा ज्याचं उत्तर अद्याप या चर्चेत सापडताना दिसत नाही, सत्ताधारी म्हणून ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रश्न असा आहे की वेळेवर पगार न देऊ शकणारं सरकार आज आर्थिक लाभाचं गाजर का दाखवत आहे? पुन्हा प्रश्न आपल्यासाठी. आपण सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी आहात, परिवहन ज्या विभागाकडे म्हणजे ज्या पक्षाकडे आहे त्यांचेही प्रतिनिधी आहात. निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो. एक 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 मिनिट प्रकाशजी, थांबा थांबा थांबा. अंबादास दानवे, अंबादास दानवे त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे. प्रसाद जी, विलीनीकरण हा मुद्दा एक स्वतंत्र मुद्दा आहे. एसटी महामंडळ ट्रान्सपोर्ट ऍक्ट नुसार रजिस्टर झालेलं महामंडळ आहे, याचे नियम कायदे वेगळे आहे आणि हा प्रकरण आता मान्य उच्च न्यायालयात गेलेलं आहे. जी, काही तांत्रिक कारणामुळे अंबादास दानवे आपलाही आवाज येजा येजा करतोय. हा विषय आहे, पुढच्या डिसेंबर महिन्यात या संदर्भात पूर्ण चर्चा कोर्ट करणार आहे. निश्चित सरकार 3 सदस्याची समिती आहे, तिचा अहवाल मांडला जाईल अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळात याविषयी प्रक्रिया पुढे, पण आताच्या घडीला जो प्रवाशांचे हाल होता ते थांबले पाहिजे, ही भूमिका कामगारांनी घेतली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या आंदोलनात तेल ओतण्याचं काम करतात, त्यांनी सुद्धा घेतलं. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे. आपण मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.